स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात? बरे आहात? बरेच रहा, मस्त रहा. आणि आजचं बघा काय आहे जेवणाचं. जेवण म्हणजे आज ना सकाळी 5:30 वाजतापासून उठली होती, तर त्यामुळे माझा व्हिडिओ काही शूट नाही झाला. कारण का सायरनज्योती आज ट्रिप स्काउटगडवाल्यांची राहते, ती ट्रिप जंगल सफारीसारखी ट्रिप असते. त्यांना जंगलात चढ उतार करायला लावतात, तर ती ट्रिप होती त्याची. तर त्याला सकाळी 6:15 जायचं होतं, यांना पण जायचं होतं आज सकाळी, यांना पण जायचं होतं 6:30, कबीरला पण जायचं होतं 6:30 सकाळी. त्यामुळं आज सकाळी खूप धावपळ झाली माझी, आणि बरं पण नव्हतं. तरी मी सकाळी मग सगळ्यांना नाश्ता झाला सगळ्यांचा, आणि सगळ्यांनी नाश्ता केला. तेव्हा मी पोटभर नाश्ता केला होता, त्यामुळे मग स्वयंपाक केला नाही. आणि आता घरी फक्त सानं आणि मीच आहे. आता वाजले आहे 12:30 वाजले आहे. आणि आता आम्ही काय करावं मग, आता दोघंच जणांसाठी स्वयंपाक तर येतो कंटाळा. कारण का आम्ही 12:00-1 सगळ्यांनी करे 10:30 नाश्ता इस्ता सगळा झाला होता आमचा. मग आता थोडंसं अजून पोटाला पोटपूजा म्हणून आता मॅगी गेली आहे. बस ते मॅगी खाते, आणि जेव्हा कबीर 4:00 येईन तर मग बघू कबीरला काय खायचं आहे तर ते करू आता. तर आज कालचा व्हिडिओला खूप लोकांनी छान म्हटले, कमेंट केले, खूप छान ज्वेलरी, ऑक्सिडाइज ज्वेलरीसाठी खास कर. तर बऱ्याच जणांनी म्हटलं की ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप छान आहे. तर हो, खरंच खूप मस्त ज्वेलरी आहे, मला खूप आवडली. मी तिला याच्यानंतर म्हटलंय, जर तू तुझ्याकडे खूप छान ज्वेलरी मिळत असेल तर मी तुला पहिले पैसे पाठवण आणि मग तू ज्वेलरी तुझ्या आवडीनं घेशील. तसं तिला आपली आवड निवड कळूनच गेली असेल, आणि आवडली पण मला. कारण का मला आवडत नाही गिफ्टसाठी. मला बरेच जण म्हणतात ताई पाठवा, मला नाही आवडत. तर मग डोक्यावर कसं असते ना, कोणी आपल्या याने पाठवते मान्य आहे मला, पण कोणी एवढ्या यानं पाठवतं आणि मग आणि नेहमी एकाने पाठवलं कसं, मग लोक त्याच्यावर वाईट कमेंट करतात. म्हणून मी गिफ्ट सहसा घेत नाही. वाईट कमेंट एखाद्या वेळेस ठीक असते, पण नेहमी नेहमी जर कोणी असे मला पाठवायचं आहे मग त्याच्यावर लोक वाईट कमेंट करतात. तुम्हाला माहीत आहे मग कसे कसे बोलतात. तर म्हणून मी मग सहसा टाळते ह्या गोष्टी. तर आजची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, सांगते मी. तर जे आता कालचे जे प्रकरण झालं परवाचं, एका 7 वर्षाच्या मुलीवर वाईट कृत्य झालं, आणि त्याचं सगळीकडे चालू आहे की असं झालं तसं झालं. पण खरंच ना, हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला खूप खराब वाटतं, पण ज्याच्या घरात घडतं त्याला कसं वाटत असेल. याच्यासाठी ना आपण आपल्या मुलांना वाईट जर कोणी मुलांना किंवा मुलींना दोघांना पण आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं असतं, आता आपल्याला कोणाचा स्वभाव कसा आहे हे नाही खरंच माहीत नसतं. शेजारीच असे निघण हे माहीत नसतं. म्हणजे शेजारीच आमच्या नागपूरला सुद्धा अशीच एक घटना झाली होती. एक मुलगा होता आणि डॉक्टरचा मुलगा होता तो. त्या मुलाला सुद्धा असंच केलं होतं, पैशासाठी केलं होतं. एका मुलीचं त्याचं प्रेम होतं आणि त्याला पैसे हवे होते, म्हणून त्या मुलाचा त्यांनी नाहक बळी घेतला आणि त्या मुलाला किडनॅप केलं. मग त्याला सुचलं नाही, त्यांनी मग ते पुढं त्याला मारलं खूप. म्हणजे अंगाला काटे ते ऐकलं तरी बहीण भाऊ दोघंच होते, एकटाच मुलगा होता, आणि ते पण शेजाऱ्यांनीच केलं होतं. तर माझं सांगण्याचं तात्पर्य हे का, आपण आपल्या मुलांना ना असं अनोळखी जरी कोणी असेल तर बाहेर पाठवायचं नाही कोणासोबत. बरेचसे लोक खूप जवळीक असते आपली एकमेकांशी. मी म्हणत नाही का सगळे शेजारी खराब असतात, सगळे नसतात, पण वातावरण इतकं खराब झालं ना तर आपले मुलं कोणासोबत असे सहज फिरायला पाठवत नका जात जो तुम्ही. कारण कसं असतं, जेवढं आपण आपल्या मुलाची स्वतःची जबाबदारी स्वीकारू शकतो तेवढं इतर कोणी आपल्या मुलांवर इतकं लक्ष देऊ शकत नाही. माझे मुलं इतके मोठे झाले, मी अजूनही सुद्धा बाहेर गावी कोणाकडे मी ठेवत नाही. माझ्या आईकडे सुद्धा जर माझी मुलं ठेवायची असेल तर मी ठेवत नाही. माझ्या बहिणीकडे सुद्धा मला ठेवायची असेल तर नाही. जबाबदारी राहते एक, आणि आपली जबाबदारी आपण 4 दिवस जर दुसऱ्यावर दिली. मुलं बाहेर खेळायला जातात, खेळायला गेल्यानंतर कसे राहतात, लहान असतात, मुलांना एवढं ज्ञान नसतं. हां, मुलं मोठे झाल्यानंतर त्यांना थोडं गोष्टी कळायला लागतात, चांगलं वाईट तेव्हा ठीक असते आपले मुलं राहिलेले तर. म्हणजे ते जर आपल्या नातेवाईकात राहिले, पण मुलं जेव्हा लहान असतात, आणि लहान मुलांना असं कधीच कोणाकडे 4 दिवस म्हणा 2 दिवस असं ठेवू नका. कारण का लहान मुलांना चांगलं वाईट हे कळत नाही. चांगलं वाईट कळत नसल्यामुळं त्यांना, जसं मुलींमध्ये 6 सेन्स असतो, एक आपल्या मुलींमध्ये असतो की आपल्याला कोणी हात जरी लावला, टच जरी केला साधा, तरी आपल्याला कळतं वाईट आणि चांगला टच. तसंच आपल्या मुलांनासुद्धा आपण घरी विचारायचं. जसं माझा सानण हा सध्या खूप लहान आहे, तरी मी त्याला विचारते तू जर कोणत्या गोष्टीचा कंटाळा करत असेल, कुठं जायचं नसेल, शाळेत एखादा मुलगा समजा शाळेत जायला कंटाळा करत असेल,
तर का करतो कंटाळा याचा तुम्ही घरी प्रश्न मुलांना विचारायचं, मनात म्हणजे त्यांच्या मनात कोण कोण एखाद्या विषय शिक्षाविषयी कोणाविषयी जरी भीती असेल तरी विचारायची, काळायची, आपल्याला त्यांनी मन मोकळेपर्यंत ती गोष्ट सांगता आली पाहिजे, एवढं तरी आपण आपल्या मुलाशी नातं ठेवायला हवं. मुलगा असो मुलगी असो दोघांसाठी हा रूल सारखाच आहे, कारण का आजकाल मुलं आणि मुलीमध्ये काही नाही आहे. मुलांना तेवढीच भीती असते आणि मुलींनासुद्धा तेवढीच भीती असते. मी माझ्या बहिणीला कितीदा म्हणते, जसं आमची ती गौरी ही कधीच एकटी कुठेच तिच्या आई तिला ठेवत नाही आणि बरोबरसुद्धा आहे. माझ्याकडेच ती पहिल्यांदा एवढे दिवस राहिले, अन्यथा ती कुठेच तिला ठेवत नाही राहायला, कारण का वातावरण सगळीकडे असं असतं ना, अनोळखी नातेवाईक, समजा चुलत आपण असलो. मी म्हणत नाही का सगळेच तसे असतात, मी पुन्हा एकदा सांगतो, पण मुलांना जर मुलं हुशार नसेल, मुलांना काही कळत नसेल त्यातलं चांगलं वाईट, तर तुम्ही तेवढी तरी प्रिकॉशन घ्यायची, कारण का आजकाल इतके प्रकरणं घडत आहे आणि इतर कोणी नसून आजूबाजूचेच लोक निघत आहे. तुम्ही बघाल आजपर्यंतचे जे बरेचसे प्रकरणामध्ये शेजारीच गुन्हेगार निघाला आहे, मुलांचं प्रकरण असो किंवा मुलीचं प्रकरण असो. आपण इतकं म्हणजे आपण भरोसा ठेवून देतो समोरच्या व्यक्तीवर, बिंदास्त राहतो, आपण कुठेही जायचं असलं का बिलकुल बेभरोसे ठेवून जातो कोणाकडे, पण त्यांच्याकडे येणारे लोक असतात त्यांनाही माहीत नसतात ते कसे आहेत, त्यांना माहीत आहे का ते कसे लोक आहेत ते समोरचे, त्यांनाही माहीत नसतात ना. त्यामुळं मी सांगते आपल्या मुलांची काळजी हे आपल्यापेक्षा कोणीच जास्त घेऊ शकत नाही, म्हणून आपल्या मुलाचा सांभाळ जेवढं आपण चांगलं करू शकतो इतकं कोणीच हे करू शकत, आजी आजोबाशिवाय आणि आईवडिलाशिवाय एवढं जवळचं त्यांना कोणीच बघू शकत नाही. म्हणून आपल्या मुलाची काळजी इतरांवर कधीच ढकलत नका जात, जो ते स्वतःची जबाबदारी आहे, स्वतःच घ्यावं लागते आपल्याला. कितीही अडचण असली, मला इथे माझे नातेवाईक कोणी नाही, मी एकदाचं जाणं टाळते कुठे, पण माझे मुलं मी कोणाच्या भरोशावर टाकून जात नाही. आज एवढी कंडिशन खराब होती, मला आज अर्जंट जाणं होतं मला मरणावर. तुमचे दाजी सकाळीच गेले 6:30 आणि जवळ खूप जवळचं होतं, पण कबीरचे 10वीचे एक्झाम चालू आहे आणि सानांची शाळा, तर त्याच्यामुळे मला नागपूर सोडून एकटीला मुलं दुसऱ्याच्या भरोशावर, तो म्हणाला मला मी इथे राहतो त्याच्या, मी म्हटलं नको, मी कोणाच्याच घरी माझे मुलं ठेवत नाही, जाईल तर सोबत घेऊन जाईल. आणि 10वीचे एक्झाम आणि कबीरची 20 मार्काची टेस्ट नाही, 100 मार्काचा पेपर आहे कबीरच्या क्लासमध्ये चालू, त्यामुळं त्याला पेपर सोडून जर जाणं म्हटलं तर हे योग्य नाही आहे. पहिलं शिक्षण आणि हे गेले, घराचा एक जरी व्यक्ती गेला तरी भरपूर झालं, तर त्यामुळं मी नाही गेली, तर मला खरंच जायचं होतं आणि अर्जंट जाणं होतं पण नाही गेली मी. म्हणून म्हटलं माझे मुलं मी कधीच कोणाच्या भरोशावर टाकून जात नाही, किती अडचण असली, इतके लहान होते तरी मी जायची नाही टाकून कोणाच्या भरोशावर. एक दोन तास गेली तर माझ्या सासूने मला रागवलं होतं, कितीही प्रेम संबंध असले म्हणे शेजाऱ्यासोबत, तर आपले मुलं दुसऱ्याच्या भरोशावर सोडून जायचे नाही. तर मी त्याच्यानंतर कानाला खडा, मी कधीच माझे मुलं इतरांच्या भरोशावर सोडून गेली नाही. माझी अडचण असायची तेव्हा दोघांना नेणं शाळेत, सहानं लहान होतं त्यामुळे मला शेजाऱ्याकडे ठेवून जायचं, पण माझ्या सासूनं मला खूप रागवलं होतं आणि त्यांची ती गोष्ट मला खरंच त्यावेळेस अडचण वाटत होती, पण खरंच नंतर मला कळलं का खरंच का बरं म्हणत होते, कारण का वातावरण इतकं खराब झालं आहे आजूबाजूचं, आपले लहान मुलं राहतात त्यांना काहीच समजत नाही चांगलं वाईट, त्यामुळं तेवढं जर आपले मोठे माणसं काही सांगत असेल तर नक्की ऐका आणि वातावरण बघून तरी आपल्या मुलाची सुरक्षता आपल्याच हाती असते. आणि खरंच आजकाल इतकं मोबाईलमुळे आणि इतकं घाण मुलांची विचारसरणी झाल्या मुलांची आणि मुलं व्यसनाधीन झाल्यामुळे अति त्याच्यामुळेही असे प्रकार जास्त वाढत आहे, मोबाईलमुळे तर खूपच वाढलं आहे. त्यामुळे आपल्या मुलांजवळ जितका मोबाईल कमी असेल तेवढं बरं, आणि आपला मुलगा काय मोबाईलमध्ये बघतो हे पण तुम्ही नक्की बघत जा. जसं माझ्या मुलाकडे जरी मोबाईल असेल तरी मी त्याच्या न कळत त्याच्या मोबाईल चेक करत असते. आपल्याला माहीत असलं पाहिजे आपला मुलगा काय करतो काय नाही. आपला मुलगा बाहेर तर आपण जास्त लक्ष देऊ शकत नाही, पण जितका वेळ घरात असतात, कसं झालं लॉकडाऊनमध्ये 2 वर्षात मुलांना खूप मोबाईलची सवय झाली आहे, त्यामुळं आपल्याला तेवढी तर काळजी आणि बघायचं आपली मुलं काय करतात. तर हा होता आजचा ब्लॉग्स आणि खरंच खूप खूप धन्यवाद कालचा व्हिडिओ सगळ्यांनी खूप खूप सपोर्ट केला त्यामुळे मनापासून धन्यवाद. आणि बऱ्याच जणांचे कमेंट होते ते पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक एक दोन दोन कमेंट घेत जाईन आणि त्यांच्या सगळ्या कमेंटचे उत्तर नक्की देत जाईन. आज खरंच आजची जे आमच्या मुलीचं जर ऐकलं ना आणि तिला शाळेच्या तिथे हे केलं, म्हणजे मुला माणसांना जराशी काय म्हणतात त्याला दया माया सगळं विसरून गेले आहे, इतकं घाण वातावरण झालं. आणि माझा मुलगा एवढा 10 वर्षाचा 10वीत आहे तरी मला तो घरी येईपर्यंत जशी जसा घरी येतो तेव्हा माझा जीवाजीव येतो. म्हणजे आई वडिलांना म्हणतात ना जुने लोक, आई झाल्यावर तुम्हाला कळतं, आई वडिला
मुला म्हणजे का टोकतात आपल्या आईवडील इतका वेळ गावं झाला, तर ते आपल्या चांगल्यासाठीच टोकतात. आणि हे मला पण कळलं नंतर, कारण का माझ्या आईने मी विचारायची थोडा वेळ झाला, तर आई खूप फोन करायची ऑफिसमधून, घाबरायची तिला काय इतका वेळ का बरं झाला ऑफिसमध्ये फोन यायचा आईचा. तर ते काळजीच असते, ज्याला मुलं आणि मुलगी दोनही दोघांची तशीच काळजी असते. मुलींना जास्त, मुलगी असली म्हणजे थोडं जास्त टेन्शन असते आई वडिलांना, कारण का मुलं तरी रात्रीचे 10 पर्यंत गेले तर येणारात, पण मुलींना जरासं वातावरण इतकं खराब झालं त्यामुळं थोडीशी भीतीच वाटते मनामध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय भीम जय शिवराय.